नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अदामा कंपनीच्या कस्टोडिया या बुरशीनाशकाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत ते कशाप्रकारे काम करते त्याच्यामध्ये कोणता घटक आहे त्याच पद्धतीने ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना कंट्रोल मिळवून देते त्याचे वापराचे प्रमाण काय किंवा त्याचा वापर आपण कोणत्या वा? वा रोगांची लक्षणे दिसू लागल्यानंतर करू शकतो किंवा कोणत्या स्टेजला करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने असा रिझल्ट प्राप्त होईल याच पद्धतीने आपण याचा वापर कोणकोणत्या पिकांमध्ये प्रकारे करावा की ज्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट हा प्राप्त होईल या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया कस्टोडिया की जे आदामा कंपनीचे एक सिस्टमॅटिक म्हणजेच स्पेक्ट्रम असे एक बुरशीनाशक आहे की याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके त्याचबरोबर इतर पिकामध्ये म्हणाल तर आपण द्राक्षासारखं पीक डाळिंबासारखं पीक की ज्या पिकामध्ये आपणाला बुरशीजन्य रोगांचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव किंवा याचा आपण मेजर हे अर्ली ब्लाइट लेट ब्लाइट त्याच पद्धतीने जे पावडरी मिळल्यू किंवा ज्याला आपण भरी म्हणतो त्याच्यावर चांगल्या पद्धतीने आपणाला कंट्रोल मिळवून दिलेला पाहायला मिळतो कस्टोडियामध्ये आपणाला प्रामुख्याने दोन घटक आढळून येतात त्याच्यामधील पहिला घटक हा आयझिक स्ट्रोबिन हा अकरा टक्के वट्टी कोणाचा हा आपणाला अठरा पॉईंट तीन टक्के एस सी मध्ये आढळतो याचा वापर आपण प्रामुख्याने टोमॅटो पीक असेल किंवा पोटॅटोसारखं पीक असेल त्याच पद्धतीने वांग्यासारखं पीक असेल यासारख्या पिकामध्ये आपण याचा वापर आर्ली ब्लाईट लेट ब्लाईट या रोगांच्या नियंत्रणासाठी करू शकतो त्याच पद्धतीने वेलवर्गीय पिकामध्ये की ज्यामध्ये द्राक्ष असेल कारल्यासारखं पीक असेल दोडक्यासारखं पीक असेल काकडीसारखं पीक असेल या पिकामध्ये आपणाला डावणी मिल्ड्यू व पा पावडर मिलड्यू याच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो तर याचे वापराचे प्रमाण काय किंवा याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा प्राप्त होईल याचे वापराचे प्रमाण हे आपण प्रति लिटर पाण्यासाठी दीड एम एल ते दोन एम एलपर्यंत वापरू शकतो म्हणजेच पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंचवीस एम mm एल ते तीस एम एलपर्यंत mm, कस्टोडियाचा वापर करू शकतो ज्यावेळी आपल्या प्लॉटमध्ये टोमॅटोसारखं पीक असेल किंवा पोटॅटोसारखं पीक असेल की ज्यामध्ये आपल्याला लेट ब्लाईट किंवा अर्ली ब्लाईट म्हणजेच लवकर येणारा कल्पा करपा किंवा उशिरा येणारा करपा हा जाणवत असेल तर आपण पंचवीस पन एम एलपर्यंत कस्टोडियाचा वापर करून व्यवस्थित कवरेज मिळेल असा स्प्रे घातला असता आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेला पाहायला मिळतो त्याच पद्धतीने वेलवर्गीय पिकामध्ये कारला असेल दोडका असेल किंवा काकडी असेल की ज्यामध्ये आपणाला पावडरी मिल्ड्यूचा जो अटॅक जाणवतो त्याच्यासाठी आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल कस्टोडिया व त्याच्यासोबत प्रति लिटर पाण्यासाठी अडीच ग्रॅम पोटॅशियम बायकार्बोनेट घ्यायचे की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने पावडरी मिल्डू म्हणजेच भुरीवर चांगलं कंट्रोल मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल तर असं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर आपणाला वेगवेगळ्या पिकांमधील अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट त्याच पद्धतीने पावडरी मिल्डूवरसुद्धा चांगल्या म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे कंट्रोल आपल्याला मिळालेला पाहायला मिळेल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद